राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांचा समावेश. परळीतून राजेसाहेब देशमुख, अणुशक्तीनगरमधून फहद अहमद, तर मोहोळमधून सिद्धी रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात. परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी, धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा सामना. मुलाच्या प्रचाराकरता वडील मैदानात, योगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीनिवास पवारांकडून प्रचाराला सुरुवात. उद्या योगेंद्र पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. कोथरूडमधून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला, चंद्रकांत मोकाटे निवडणूक लढवणार. माहितीचे चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे अशी लढत. महाविकास आघाडीत काही जागांवर चांगली पॅटर्न. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 10-12 जागांवर मतभेद. ठाकरे गटानं चर्चा न करता परस्पर उमेदवार दिल्यानं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज. विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात रोड शो करणार. पुणे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा राहुल गांधी करणार प्रचार. राष्ट्रवादीची 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. गेवरायतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारध्यांमध्ये काशीनाथ दातेंना संधी. राष्ट्रवादीत 10 जागांवरून तिढा कायम. आतापर्यंत 49 जागांवर उमेदवारांची घोषणा. माहिती राष्ट्रवादीला 60 जागा सुटण्याची शक्यता होती. अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील एकही मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींकडून खेद व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करणार. त्याआधी कसब्यात मोठं शक्तीप्रदर्शन. बारामतीच्या कन्हेरीमध्ये पवारांची जाहीर सभा. अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सना मलिक उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. नवाब मलिकांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिकांसाठी सोडला होता. महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला एकही जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. माहितीत आरपीआय आठवले गटाला एकही जागा न मिळाल्यामुळे इतर उमेदवारांचा प्रचार करणार नाही. आरपीआय कार्यकर्त्यांची भूमिका. महायुतीमध्ये एकही जागा रिपाईसाठी न सोडल्यानं रिपाईच्या कार्यकर्त्यांचा निषेध. महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय. शिवडीच्या नाराजी नाट्यानंतर अजय चौधरींची सुधीर साळवींनी घेतली भेट. अजय चौधरींच्या घरी जाऊन दिल्या शुभेच्छा. पुणे जिल्ह्यात शरद पवारांचा एक गट ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतोय. पिंपरी चिंचवड आणि भोसरीची जागा शरदचंद्र पवार पक्षाला दिल्यानं बंडखोरी करण्याचा शिवसैनिकांचा इशारा. काटोल विधानसभेसाठी ठाकरेंच्या सेनेत बंडखोरी. माजी जिल्हाप्रमुख राजीव हरणे 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार. उमेदवारी मिळाली नसल्यानं निर्णय. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता. दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसचे गुणवंत देवपारे नाराज. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या प्रीती बंड पक्ष लढण्यावर ठाम. 28 तारखेला प्रीती बंड अर्ज दाखल करणार. गोंदियातल्या अर्जुनी मुर्गा विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता. दिलीप बनसोड यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध. वर्धा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी. काँग्रेसच्या शेखर शेंडेंना उमेदवारी जाहीर होताच पवारांच्या पक्षातील समीर देशमुखांनी दंड ठोपटले. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मुंबई पब्लिक स्कूल मॉडेल राज्यभर राबवण्याचा रईस शेख यांची आदित्य ठाकरेंकडे मागणी. भाजपच्या उज्ज्वल केसरकरांनी घेतली संभाजीराजे छत्रपतींची भेट. भेटीमुळे केसकर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. माहितीमध्ये अंधेरी पूर्व विधानसभेचा तिढा सुटला. भाजपच्या मुरजी पटेलांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार. आज मुरजी पटेल शिवसेनेत करणार प्रवेश. अंधेरी पूर्वमधून शिवसेनेच्या मुरजी पटेलांना उमेदवारीची शक्यता. त्याच पक्षाच्या इच्छुक उमेदवार स्वीकृती शर्मा बंडखोरीच्या तयारी. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अंधेरी पश्चिममधून उमेदवारी नाकारली. सचिन सावंत यांच्याकडून निर्णय बदलण्याची काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना विनंती. भाजपसोबत जाणं ही चूक होती. आता शरद पवारांची माफी मागणार आणि त्यांच्यासोबतच राहणार. अजित पवारांचे निकटवर्ते रमेश थोरातांचं वक्तव्य. शिंदे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी शिववंदन बांधून बबनराव घोलप यांचं पक्षात केलं स्वागत.
राष्ट्रवादीच्या यादीत नाव न आल्यानं देवेंद्र भुयार नाराज, भुयार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. काटोल विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुखांच्या बंडाचे संकेत, भाजपनं चरण ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानं आशिष देशमुख नाराज. कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर भाजप नेते सत्यजित कदम शिंदे गटाच्या वाटेवर, सत्यजित कदम यांनी राजेश क्षीरसागर यांच्यासह एकनाथ शिंदेंची घेतली भेट. चंद्रपूरमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवारांचा प्रवेश, किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरसाठी भाजपची उमेदवारी निश्चित. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नाही, मात्र पक्षानं निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं, किशोर जोरगेवारांच्या भाजप प्रवेशावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. सर्वच पक्षात गटतट तसेच इच्छुक उमेदवार असतात, त्यामुळे माझ्या उमेदवारीला विरोध, किशोर जोरगेवारांची प्रवेशावर प्रतिक्रिया. बोरिवली बागाठाणे विधानसभेतील शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. मुंबईच्या शिवाजीनगरमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश, नवाब मलिकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करत असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेकडे फडणवीसांच्या भेटीला, सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्यानं भेकडे आणि भाजप कार्यकर्ते नाराज. बेलापूर विधानसभेत हॅट्रिक करणार तर शिवसेनेच्या विजय नाहटा यांच्या बंडखोरीचा फटका बसणार नाही, बेलापूरच्या भाजप उमेदवार मंदा म्हात्रेंना विश्वास. भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या शिरीजा चव्हाण यांची नांदेडच्या भोकरदनमध्ये प्रचार रॅली, वडील अशोक चव्हाणांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांची हजेरी. दापोली विधानसभेसाठी मनसेचा उमेदवार ठरला, कुणबी समाजाचे संतोष अब्दुल उद्या उमेदवारी अर्ज भरणार, दापोली ते शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढत. पनवेल विधानसभेत मनसेचे उमेदवार योगेश चिलेंना शिवतीर्थावर पक्षाकडून एबी फॉर्म, शर्मिला ठाकरेंकडून चिलेंसह इतर जाहीर झालेल्या उमेदवारांचा औक्षण. मनसेकडून श्रीवर्धनमधून मुस्लिम उमेदवार फैजल पोपेरेंना उमेदवारी, पोपेरेंसमोर आदिती तटकरेंचं आव्हान. जळगाव जिल्ह्यात महायुतीबरोबर महाविकास आघाडीतही बंडखोरी, जळगाव शहरातून जयश्री महाजन यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजपाचं राजीनामा सत्र, 2 दिवसात 2000 अधिक भाजप कार्यकर्त्यांचा राजीनामा. काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेनं धनगर समाजाला उमेदवारी देताना डावलल्यामुळे धनगर समाजाचा निषेध, दोन्ही पक्षांना एकही मत न देण्याचा निर्णय. जालना विधानसभेत काँग्रेसमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता, काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. हिंगोलीतून रुपाली पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध, हिंगोली मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेला गेल्यानं काँग्रेस नाराज. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून धीरज पाटलांना उमेदवारी, वयाचं कारण देत माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.